ठाकरे विरुद्ध शिंदे लढाईमुळे भारताच्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी नेमकी कशी होते हे अगदी आपण बारकाईनं पाहतोय. सर्वोच्च न्यायालयात न्यायनिवाडा करताना निरनिराळ्या मुद्द्यांवर कसा कीस पाडला जातोय हेही आपण पाहतोय. पण या साऱ्यासाठी सरन्यायाधीशांना नेमका पगार किती मिळतो याचंच उत्तर लगेच जाणून घेऊया. नमस्कार, मी हरिता पुराणिक, तुम्ही पाहताय लोकमत. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायमूर्ती आणि त्यांच्या न्यायाधीशांच्या वेतनात जानेवारी 2016 शेवटची सुधारणा केली गेली होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना म्हणजे सरन्यायाधीशांचं वेतन 2.80 लाख रुपये इतकं आहे. निवृत्तीनंतर सरन्यायाधीशांना 16.60 लाख रुपये इतकं पेन्शन मिळतं. 20 लाख रुपयांची ग्रॅज्युटी सुद्धा मिळते. असं सांगितलं जातं की हा पगार देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या नंतर सर्वाधिक आहे. याशिवाय त्यांना पाहुण्यांचं आदरातिथ्य करण्यासाठी सुद्धा सरकारकडून दर महिन्याला 45,000 रुपये आदरातिथ्य भत्ता सुद्धा मिळतो. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं वेतन महिन्याला 2.50 लाख रुपये इतकं आहे. न्यायाधीशांना 15 लाख रुपये वार्षिक पेन्शन मिळते, बरोबरच 20 लाख रुपयांची ग्रॅच्युटी सुद्धा मिळते. सगळ्या राज्यांच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना 2.50 लाख रुपये आणि न्यायाधीशांना 2.25 लाख रुपये इतकं दर महिन्याचं वेतन आहे. निवृत्तीनंतर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना 15 लाख रुपये आणि न्यायाधीशांना 13.50 लाख रुपये वार्षिक पेन्शन मिळते. अर्थात पण या सगळ्यासाठी त्यांना करावा लागणारा अभ्यास, घ्यावं लागलेलं शिक्षण याची तुलना या पगारामध्ये, या वेतनामध्ये निश्चितच होऊ शकत नाही. त्यामुळेच हे सगळे जे सरन्यायाधीश आहेत किंवा हे जे सगळे न्यायाधीश आहेत त्यांचं जे जजमेंट असतं किंवा हिअरिंग सुरू असताना ते जे काही त्यांची टिप्पणी करतात ती तितकी महत्त्वाची असते आणि तिच्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असतं. अर्थातच सुप्रीम कोर्टात जी सुनावणी सुरू आहे त्यातल्या प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला लोकमतच्या माध्यमातून देतच आहोत. त्या तुम्हाला कशा वाटतायत आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत राहा लोकमत. धन्यवाद.